नमस्कार, आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण। त्याच्यासाठी असे सुके बोंबील घेतलेले आहेत, त्याला असं आपण सोमट पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। म्हणजे त्याच्यावर धूळ, त्याचा उग्र वास सगळं निघून जाईल। 4 ते 5 मिनटं झालेले आहे भिजून। आता आपण एकदा चोळून त्याला व्यवस्थित धुवून घेऊ। तर बघू शकता पाण्यामध्ये किती घाण आहे। तर आपण अजून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे बोंबील धुवून घेणार आहे। आता आपले बोंबील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत। आपण त्याला एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे। एका कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यात 1 मोठा कांदा टाकणार आहे आणि 3 ते 4 मिनटं छान असा ब्राऊन होतोपर्यंत आपण त्याला परतून घेऊ। कांदा छान ब्राऊन झाला की आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेणार आहे आणि तिलासुद्धा अशी तेलात 1 मिनटं छान अशी भाजून घेऊ। आलं लसूण पेस्टसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे। त्याच्यात आपण आपल्या आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे आपल्याला। तर कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे, त्याच्यात 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून गॅस कमी करायचा, म्हणजे आपले मसाले करपणार नाही। आणि छान मसाले भाजून झाले की आपण जी कोथिंबीर धुवून ठेवली होती ती सुद्धा ह्या मसाल्यात थोडीशी भाजून घेणार आहे। आणि आता आपण जी बोंबील धुवून ठेवले होते ती सुद्धा टाकून घेऊ। त्यातच 1 बारीक बटाटा चिरून घेतलेला आहे, ते सुद्धा टाकून घेणार आहे। आणि 4 ते 5 मिनटं गॅस मोठा करून आपण छान बोंबील आणि बटाटा तेलात भाजून घेऊ। तर 4 ते 5 मिनटं बोंबील आणि बटाटा छान तेलात भाजून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे, 2 ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी थोडं सोमट करून घेतलेलं आहे, तेच टाकणार आहे। आता कालवणाला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। 1 उकळी आली की आपण त्याच्यात 1 चमचा बाजरीचं पीठ घेतले, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहे। म्हणजे आपलं कालवण छान असं घट्ट मिळून येईल। आपली पेस्ट करून रेडी झालेली आहे। आपण अजून तिला छान अशी मिक्स करून घ्यायची। तर बघू शकता पेस्ट किती छान झालेली आहे। आता आपण त्याला कालवणात टाकून घेऊ। तर छान अशी उकळी आलेली आहे कालवणाला। त्याच्यात आपण जी बाजरीच्या पिठाची पेस्ट केलेली ती सर्व टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे कालवण, मिक्स करून घ्यायचं। आता आपण वरून त्याच्यात थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ। आणि जो 1 बारीक चिरलेला टमाटर आहे तो सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेणार आहे। आणि एकजीव करून आपण 3 ते 4 मिनटं छान असं कालवण होऊ देऊ। आता आपली भाजी छान अशी उकळत आलेली आहे, त्याच्यात आपण 1 चमचा चिंचेचा कोळे ते सुद्धा टाकून घेणार आहे। चिंचेचा कोळ टाकून आपण 5 मिनटांसाठी भाजी
झाकून ठेवणार आहे गॅस कमी करून. आता 5 मिनिटांनी उघडून बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे का नाही ती आता आपण बघून घेऊ. तर बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे. तर रेडी आहे आपल्या सुक्या बोंबिलचं पातळ रस्सेवालं कालवण. तर एकदा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशी रस्सेवाली भाजी आणि त्याच्यासोबत गरम गरम बाजरीची भाकरी खाण्याची खूपच मजा येते. तर एकदा घरी करून बघा आणि सांगायला विसरू नका की कसे झाले आपल्या सुक्या बोंबिलची भाजी. आणि गरम पाण्यामध्ये धुतल्यामुळे त्याचा उग्र वाससुद्धा येत नाही. तर रेडी आहे आपली सुक्या बोंबिलची भाजी.